काही राज्य आहेत किंवा इव्हन स्टेट लाईक आंध्र, आज अमेरिकेमध्ये आपण गेल्याच्या नंतर अनेक रेड्डीज हे वेगवेगळ्या धंद्यामध्ये यशस्वी झालेले पाहायला मिळतात. आणि म्हणून सर्व्हिस सेक्टर एक निश्चित गरज आहे, पण सर्व्हिस सेक्टरच्या मधून आज पुढची पिढी आपण एंटरप्रेन्युअरशिपच्या रस्त्याला न्यायला जर यशस्वी झालो तर खऱ्या अर्थानं मगाशी आपण सांगितलं की महाराष्ट्रात काय गुंतवणूक करायची याच्या संबंधीचा विचार तुमच्यामध्ये खऱ्या अर्थानं येईल. मी अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या भारताच्या बाहेर बघतो, अनेक मराठी बांधव म्हणतात की आम्हाला काहीतरी करायचंय गुंतवणूक, पण स्पष्ट सांगायचं म्हणजे अजून त्यांची गुंतवणूक करण्याची शक्ती झालेली असं आम्हाला जाणवत नाही. त्यांच्याजवळ ज्ञान आहे, कल्पना आहेत, कष्ट करायची तयारी आहे, पण जी एक इन्व्हेस्टमेंट करून काही उभं करण्याच्यासाठी आवश्यकता आहे तिला अजूनही मर्यादा आहेत. आणि त्यामुळं आपल्याला आता ह्याच्या पुढची पिढी ही सबन उद्योजकांचीच पिढी तयार करण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली पाहिजे. मराठी उद्योजकांची पिढी ही दुर्दैवानं संपुष्टात निघालेली आहे. एकेकाळी अनेक उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मराठी बांधव होते, आज ते राहिलेले नाहीत. नावं मी काही घेऊ इच्छित नाही, पण आज एखादं दुसरं किर्लोस्कर जर सोडले तर असं म्हणावं असं मराठी उद्योजक किंवा कल्याणी जर सोडले तर कोणी राहिलेले आपल्याकडे दिसत नाहीत. सबंध महाराष्ट्राचा त्या बाबतीतला चेहरा हा बदललाय. एक काळ असा होता अरविंद मफतला किंवा असे अनेक, पण आज तसे अनेक राहिलेले नाहीत. आज फक्त टाटा, प्रभूत बजाज, किर्लोस्कर, अंबानीज आणि काही हे मुंबईमध्ये येऊन उद्योजकाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि म्हणून हा एक नवीन उद्योजकांचा वर्ग हा तयार करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं हेच काम जेवढं आपण करू शकू तेवढं महाराष्ट्राचा चेहरा बदलेल आणि महाराष्ट्राच्या मार्फत देशाला एक आर्थिक ताकद देण्याची एक स्थिती आपल्या माध्यमातून निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की जी तुम्ही करताच आहात की कुठल्याही समाजाची उंची ज्यावेळी मी मोजायची म्हणतो त्याच्या सांपत्तिक परिस्थितीवरच फक्त उंची मोजली जात नाही. साहित्य, कला, संगीत, नाट्य या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी किती भरारी मारलेली आहे याच्यावर त्या समाजाची एक उंची मोजली ही अजमावता येते. आणि त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणानं मराठीतली नवी पिढी भर पुढवते. भारतामध्ये दूरदर्शनच्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आणि याच्यामधून नवीन कलाकारांना प्रचंड संधी मिळते आणि प्रचंड संख्येनं नवीन कलाकार तयार झालेले दिसतात. कोण लातूरचा आहे, कोण बीडचा आहे, कोण नांदेडचा आहे, आश्चर्य वाटतं. असे उत्तम कलाकार कुठून कुठून तरी राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यातून आलेले पाहायला मिळत आहेत. आणि ही एक सांस्कृतिक उंची वाढण्याचं चित्र दिसत आहे, हे निश्चितपणानं चांगल्या प्रकारचं चित्र आहे. आणि ती सांस्कृतिक जोपासणूक सुद्धा तुम्ही या ठिकाणी करताय हा तुमचा साधांचा अहवाल बघितल्याच्या नंतर आज आपल्याला पाहायला मिळत आहे. मी काही फार बोलण्याच्यासाठी तुमच्यापुढे उभा नाही. मी इथं आलो तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटची बैठक यावेळेला इथं घेतलेली होती. इथल्या सरकारचा फार आग्रह होता, खेळाच्या क्षेत्रामध्ये फार लक्ष देण्याची भूमिका इथल्या राज्यकर्त्यांची दिसते आणि त्यामुळं ते अगदी आग्रह करून अशा संस्थांना या ठिकाणी निमंत्रित करत असतात, सुविधा देत असतात. ही गोष्ट खरी आहे की या क्षेत्राची विश्वाची जबाबदारी माझ्यावर पडते पडलेली नाही अजून, म्हणजे मी निर्वाचित झालेलो आहे बिनविरोध, पण प्रत्यक्षपणानं चार्ज घ्यायचा असतो तो उद्याच्या 1 तारखेला घ्यायचा आहे. प्रयत्न आम्हा लोकांचा हाच आहे की या क्षेत्रामध्ये भारताचा एक नवलौकिक वाढला पाहिजे. एक नुसतं सचिन तेंडुलकर त्याचा अभिमान निश्चितपणानं आपल्याला आहे, पण हल्ली अनेक सचिन तेंडुलकर तयार होण्याचं चित्र मला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये दिसत आहे आणि त्याचा एक दबदबा जगातल्या या क्रीडा क्षेत्रामध्ये निर्माण करायला भारतीय खेळाडू यशस्वी झालेले आहेत. आमचा हाही प्रयत्न आहे की जशी मुलं आपल्याकडची यशस्वी झाली तशा क्रिकेटमध्ये मुलीसुद्धा तेवढ्याच प्रोत्साहित करून त्यांनाही आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही खूप लक्ष सगळ्यांनी घातलेलं आहे.
या सगळ्या गावामध्ये लक्ष घालण्याचा हेतू हाच एक असतो की आम्ही लोक नेहमी एका राजकारणाच्या चौकटीमध्ये असतो, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठेतरी जरा आपल्याला समाधान मिळावं, काही नवी पिढी छान कशी घडते ही पाहायला मिळावी आणि नेहमीच्या आमच्या संघर्षाच्या यातून बाहेर पडता यावं, यामुळेच खरं म्हटलं तर मी त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो. ही गोष्ट खरी आहे की मग कशी सांगितलं की अनेक क्रीडा क्षेत्राशी माझा अनेक वर्षाशी संबंध आहे, मला स्वतःला त्याच्यामध्ये एक प्रकारचं समाधान मिळतं. आणि मुख्य आम्हा लोकांची जी समाजातली किंवा शासनातली जी पोझिशन आहे, स्थिती आहे, तिचा उपयोग खेळाडू आणि खेळाच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला लागतं ते जर आम्ही देऊ शकलो तर मला असं वाटतं की खेळाच्या वृद्धीला त्याची फार मदत होणार आहे. आणि म्हणून आम्ही काही लोक एक हीच भूमिका घेतो, सिलेक्शनची पद्धत असेल, कुठल्या खेळाडूला काय घ्यायचं असेल, पाठवायचं असेल, हे आमचं काम नाही. ते गावस्करांनी ठरवावं, ते दिलीप वेंगसरकरांनी ठरवावं, त्या क्षेत्रातले जे जाणकार आहेत आणि आता निवृत्त झालेले त्या सगळ्या लोकांनी, चंदू बोर्डे तुमच्या संस्थेमध्ये इथं आहेत म्हणून समजलं, तिचं आमच्या सिलेक्शन बोर्डाचे ते अध्यक्षच होते, या लोकांनी हे सगळं काम करावं. आणि स्टेडियम बांधायचं असेल, क्रिकेट अकॅडमी बांधायची असेल तर आम्हाला सांगा, हे आमचं काम आहे. या पद्धतीची एक कामाची आम्ही वाटणी घेऊन या सगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष आम्ही देतोय, त्यामुळे कुठं विरोधाभास होत नाही. आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये असं कॉमनवेल्थची ही स्पर्धा भारतामध्ये आहे, आणखीन 2-3 महिन्यांनी अक्षरशः हजारो कोटी रुपये भारत सरकारने खर्च करून अतिशय उत्तम असं एक इन्फ्रास्ट्रक्चर दिल्लीमध्ये आता तयार केलेलं आहे. अपेक्षा ही आहे की त्या निमित्तानं सर्व भारतातल्या मुलामुलींच्या मध्ये आता जसं फुटबॉलचं सगळीकडे वातावरण आहे, ते वातावरण वेगवेगळ्या खेळाचं तयार होऊन त्याच्यातून काही आपली मुलं मुली तयार व्हावीत आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा भारताचं नावलौकिक वाढेल याची काळजी घ्यावी, या दृष्टीनं याच्यामध्ये लक्ष आहे. सिंगापूर खरं म्हटलं तर माझी मुलगी तर बरेच वर्ष राहत होती आणि त्यामुळे पूर्वी जाणं येणं असायचं, तर तिने सिंगापूर सोडलं 6-7 वर्ष 8 वर्ष झाली, पण ती इथे राहत होती 1-10 वर्ष. माझे जे जावं आहे ते अजूनही इथे येत असतात, त्यांचा व्यवसायच आहे, 15-1 दिवसाने ते इथे येत असतात. त्यामुळे पूर्वी मुलगी असताना साहजिकच आणि त्यातल्या एकुलती एक मुलगी म्हटल्याच्यानंतर थोडं जास्त येणं व्हायचं, आता काही येणं वेणं काही फारसं होत नाही. आणि ती मुलगी असा माझ्याच रस्त्याला लागल्यामुळं त्यामुळं आता ती पार्लमेंटची मेंबर झाली आणि त्यामुळं मला काही पैशासारखं इथं येत नाही. पण सिंगापूरची अर्थव्यवस्था, सिंगापूरचं प्रशासन, या सगळ्या गोष्टीची माझी फार जवळकीनं गेल्या अनेक वर्षाशी संबंध आहेत. एकॉन यांनी ज्या पद्धतीनं हा देश उभा केला किंवा त्यांचे चिरंजीव ब्रिगेडियर जनरल बीजीने ज्या पद्धतीनं आता सर्व देशाचं नेतृत्व चालवलं आहे आणि काही भारतीय सुद्धा या सगळ्या कामामध्ये एक महत्वाची जबाबदारी घेत आहेत आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या संबंधीचा जो या इथल्या प्रशासनाचा एक लौकिक आहे, त्यामुळे साहजिकच हा देश निश्चितपणे पुढे जातोय. अर्थात एकच आहे की थोडस आम्ही सगळे मोकळ्या लोकशाहीत वाढलेले लोक आहोत, त्याचे काही दोष आहेत, पण इथं ज्या दिवस झाल्याच्या नंतर कधी कधी असं वाटतं ते दिवशी भरे आहेत. मी काही त्याच्या जास्त खोलामध्ये जाऊ इच्छित नाही. मला आनंद आहे की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये टेंबुळकरांनी या ठिकाणी काही चांगला नावलौकिक केलेला दिसतोय. उत्तम शाळा म्हणजे त्यांनी म्हणजे 8 एकर जागा मिळवली म्हणलं हेच मला आश्चर्य वाटलं. मराठी माणूस आणि सिंगापूरला जाऊन 8 एकर जागा मिळवतो हे काहीतरी प्रचंडच काम आहे, हे म्हणले रसायन काहीतरी वेगळं दिसतंय. चौकशी केली कुठे, ते म्हणले नागपूरचे, मग आणखीन धक्का बसला. नागपूरचे असून त्यांनी उभं केलं आणि पुढे सतत वाढवण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतायत, इथं करतायत, मलेशियामध्ये करतायत, सॅन फ्रान्सिस्कोला असं काहीतरी शाळा नवीन करतायत म्हणून त्यांनी सांगितलं. बरं वाटतं की आपल्यातली मंडळी ही या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता एक प्रकारची एंटरप्रेनरशिप दाखवत आहेत, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्ही सगळ्यांनी अगत्याने या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणलं तर मला कधीही वेळेच्या पेक्षा उशिरा जाण्याची अजिबात सवय नाही, पण आज आमची एक बैठकच फार लांबली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची
आणि त्यामुळे साहजिकच तिथून उठायला